नमस्कार तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हंगर टाईममध्ये आपली आजची रेसिपी अगदी साधी सोपी आणि झटपट बनणारी आहे मॅगीपेक्षाही कमी वेळेत बनेल अशी आपली रेसिपी आहे आणि ती म्हणजे साऊथ इंडियन रस्सम रस्समसाठी मोजकेच मसाल्याची आपल्याला गरज आहे त्यामध्ये आहे जिरं काळी मिरी आणि काही लसणाच्या पाकळ्या सालासाकट घेतल्यात त्यामुळे टेस्ट छान येते आता हे सगळे मसाले एक एक करून खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे तुम्ही मिक्सर केलं तरी चालेल पण असं प्रकारे केलं तर याची टेस्ट छान येते म्हणून मी याच पद्धतीने करते तुम्ही ते पाहत असाल मसाले तर आपण व्यवस्थित कुटून घेतले पण लसण थोडासा जाडसर आणि तो सालीसहित सा ठेवलेला आहे आता एका बोलमध्ये पाणी घेतलं साधारण अर्धा लिटर पाणी आहे त्यामध्ये आपण कुठलेला मसाला घालायचा सोबतच अर्धी वाटी चिंचेचा कोळ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यासाठी फोडणी बनवायची आहे एका कढईमध्ये चमचाभर तेल गरम करायला घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं पाच ते सहा सुक्या लाल मिरच्याचे तुकडे आणि चिमटभर हिंग फोडणीला घातलं फोडणी व्यवस्थित बसली की गॅस बंद करायचा किंवा गॅसची फ्लेम लो ठेवायची आता या फोडणीमध्ये बोलमधलं मसाला घातलेलं पाणी ॲड करायचं यामध्ये घालायचं पाव चमचा हळद थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि दोन ते तीन वेळा उकळी आणायची याला छान उकळी आली की गॅस बंद करायचा आणि गरम गरम रसम सर्व करायचा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू